सेवा सदनच्या माजी विद्यार्थिनी संघटनेच्या अध्यक्षा कैलासवासी डॉक्टर मंजिरी चितळे यांना दिनांक पाच मार्च दोन हजार बावीस रोजी सेवा सदनच्या मध्यवर्ती सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली शोकसभेत सेवा सदन संस्थेच्या सोलापूर शाखेच्या अध्यक्षा सौ शीला मिस्त्री यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की जगाच्या कल्याणा देह कष्ट व्हावा लावावा याप्रमाणे डॉक्टर मंजिरी चित्रे यांनी स्वतः प्रत्येक रुग्णाची मातेप्रमाणे काळजी घेत असत तसेच एक साहित्यक विद्वान व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले आहे संस्थेच्या चिटणी सौ विना पत्की म्हणाल्या अत्यंत हसतमुख मृद स्वभावी हुशार अशा डॉक्टर मंजिरी चितळे यांचे आपल्यातून जाणे हे अतिशय दुःखद आहे सोलापुरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ चितळे क्लिनिकच्या संस्थापक डॉक्टर मंजिरी चितळे यांचे दोन मार्च रोजी वृद्धपकाळाने निधन झाले त्या अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या होत्या त्या सेवा सदनच्याच विद्यार्थिनी होत्या डॉक्टर मंजिरी व डॉक्टर विनायक चितळे यांनी एकोणीसशे अडुसष्ट दरम्यान सोलापुरात चितळे क्लिनिक या नावाने वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली त्यांनी अल्पावधीतच स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून रुग्णांचा विश्वास संपादन केला संचालक मंडळ सदस्य डॉक्टर श्रीकांत एळेगावकर यांनी त्यांच्या स्मृती जागवताना सांगितले की डॉक्टर चितळे यांनी शालेय शिक्षण सेवा सदन मध्ये पूर्ण केले त्यांचे माहेरचे नाव मंजिरी जगन्नाथ गाडगे असे होते पुढे दयानंद महाविद्यालय येथे शिक्षण घेतले बीजे मेडिकल शिक्षण पूर्ण केले अत्यंत बुद्धिमान अशा डॉक्टर चितळे यांनी एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये ज्या काळी स्त्रिया जास्त शिकत नसत अशा काळात अल्पावधीता प्रसिद्ध रोग तज्ज्ञ म्हणून नावलौकिक मिळवला डॉक्टर वैश्यपायन वैद्यकीय महाविद्यालय त्यांनी अनेक वर्ष प्रिय प्राध्यापक म्हणून काम केले डॉक्टर चितळे सोलापूर महापालिकेच्या वतीने आयोजित चीन भेटीच्या दौऱ्यात शिष्टमंडळाच्या सदस्य होत्या चीन भेटीच्या अनुभवावर आधारित चीनच्या भिंती पलीकडे हे पुस्तक त्यांनी लिहिले सेवा सदन प्रशालेच्या माजी श्रीमती शीला पत्की यांनी पाठवलेला शोक संदेश सहसचिव श्री केदार केसकर यांनी वाचून दाखवला आपण सेवा सदनच्या विद्यार्थिनी आहोत ते याचा त्यांना अतिशय अभिमान होता आणि शाळेच्या यशामध्ये त्या आनंदून जायच्या सेवा सदनच्या माजी विद्यार्थिनी संघटनेच्या स्थापनेपासून ते त्या संघटनेच्या नेहमीच कामकाजापर्यंत त्यांचा सक्रिय सहभाग होता प्रत्येक वेळी त्यांचे मिळणारे मार्गदर्शन अगदी अचूक असे सहशिक्षिका सौ अश्विनी मोरे यांनी त्यांच्याविषयी सांगितले की त्यांना चित्रपट नाटक कला साहित्य संगीत अशा अनेक विषयात रुची होती सोलापुरातील प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाला त्यांची आवर्जून उपस्थिती असे सर्व मान्यवरांनी कैलासवासी मंजुरी चितळे यांच्या प्रतिमेचे पूजन केले शांती मंत्राने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली श्रद्धांजली आली प्रसंगी सेवा सदन संस्था अध्यक्षा माननीय शीला मिस्त्री संचालक मंडळ सदस्य डॉक्टर श्रीकांत येळेगावकर संस्थेच्या चिटणीस वीना पत्के संस्थेचे सहसचिव श्री केदार केसकर संस्थेचे सर्व विभाग प्रमुख सर्व विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा